आरुषी केक अँड रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी आज एक आंध्रा रेसिपी बनवणार आहे, चवीला एकदम मस्त लागते। मी येथे एक वाटीपेक्षा थोडे जास्त ताक घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, हिरवी कट केलेली 2 मिरची, अद्रकचे काप, कट केलेला कांदा, कोथिंबीर, 1 चम्मच जिरे, 1 व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि थोडेसे बेकिंग सोडा, एक वाटी मैद्याचे पीठ, 1 छोटी वाटी तांदळाचे पीठ, साधारण 4-5 चम्मच असेल, हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पीठ असेच अर्धा तासासाठी भिजत ठेवायचे। पीठ भिजेपर्यंत चटणी बनवून घेऊयात। अर्धपळी तेल, 1 चमच हरभऱ्याची डाळ, थोडीशी मोहरी, 1 चमच उडीद डाळ, 1 इंच अद्रक, 1 कांदा, 2-3 लाल मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, थोडेसे परतून घ्यायचे, थोडेसे जिरे, 1-2 मिनिट परतून घ्यायचे, जास्त फ्राय नाही करायचे। चवीनुसार मीठ, टोमॅटो वगैरे थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे। थोडे पाणी टाकून मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे। वरतून तडका देऊन घ्यायचे, कढीपत्ता, जिरे मोहरी टाकून। चला तर मग, अद्रकची चटणी तयार आहे। ही चटणी डोश्यासोबत पण खायला खूप छान लागते। पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे, तेलामध्ये तळून घेऊयात। छोटे छोटे असे बॉल्स टाकायचे। हाय स्पीडवरच तळवायचे, तळायला जास्त वेळ लागत नाही। तळून झालेले आहे, चांगला गोल्डन कलर आलेला आहे, काढून घ्यायचे। ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खायला खूप चविष्ट लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। थँक्यू।